करण्यासाठी प्रहार संघटनेतर्फे चंद्रपूर नगरपालिकेवर धडक मोर्चा 26 जुलैला काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केले. हा मोर्चा जेठपुरा गेट येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळून पालिकेवर धडकला. पालिकेच्या उदासीन धोरणाचा निषेध करण्यासाठी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या खुर्चीचा प्रतिकात्मक जाहीर लिलाव यावेळी करण्यात आला. या मोर्चातील मागण्यांमध्ये रस्त्यांची दुरुस्ती, कचरा उचलण्याच्या कामातील गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी, शहरातील सर्व पथदिवे नेहमी सुरू ठेवावेत, डास निर्मूलनाचा कार्यक्रम राबवण्यासाठी फॉगिंग मशीनचा व्यापक वापर करण्यात यावा, अनेक भूमिगत धोकादायक नाल्यांना सिमेंट काँक्रीटचे मेन होल कव्हर नसल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो. सर्व भूमिगत नाल्यातील मेन होल कव्हर निरीक्षण करून उपाययोजना करण्यात यावी आदी मागण्यांचा दिलेल्या निवेदनात समावेश होता. या समस्यांचे निवारण 10 ऑगस्ट पर्यंत करण्यात यावे, अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करून राज्य शासनाकडे चंद्रपूर नगरपालिका बरखास्त करण्याची मागणी करण्यात येईल, असा इशारा प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांनी लाईव्ह चंद्रपूरशी बोलताना दिला. चंद्रपूर नगरपालिकेच्या प्रशासनाच्या कुंभकर्णाच्या झोपेमुळे या शहराची सध्या माती झालेली आहे. जागोजागी खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रमांक एक यावा अशा प्रकारचे खड्डे, अशा प्रकारची घाण, अशा प्रकारची नाल्यांमध्ये कचरे साचलेले आहेत. आणि तरी पण नगरपालिका प्रशासन काहीही करायला तयार नाही आहे. चंद्रपूर नगरपालिकेची कुंभकर्णाची ही झोप उघडण्याकरिता आज शेकडोच्या संख्येने चंद्रपूर शहरातील महिलांचा हा मोर्चा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आमच्या मागण्या अतिशय छोट्या छोट्या आहेत. रस्त्यावरचे खड्डे बुजवा, नाले सफाई करा, स्वच्छता अभियान राबवा, डास निर्मूलन करा. परंतु ही नगरपालिका रस्ते बनवण्याचं काम तर करतच नाही, रस्ते खोदण्याचं काम हे युद्धपातळीवर करत आहे. डास निर्मूलन हे करत नाही आहे, पण डासाची पैदावार वाढवण्याचं काम हे युद्धपातळीवर करीत आहेत. जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे आणि तो असंतोष व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या साध्या साध्या मागण्या घेऊन त्याच्यासाठी खूप जास्त निधी लागतो असंही नाही आहे. हा मोर्चा या ठिकाणी धडकलेला आहे. या धडक मोर्चाचं आयोजन यासाठी करण्यात आलं होतं की चंद्रपूर शहरातील लोकांच्या छोट्या छोट्या मागण्या, रस्त्याची दुरुस्ती, नाल्यांची सफाई, डास निर्मूलन पूर्ण व्हायला पाहिजे. परंतु नगरपालिका प्रशासन त्याची दखल घ्यायला या ठिकाणी तयार नाही आहे आणि त्यामुळे पुन्हा आम्ही 15 दिवसाचा अल्टिमेटम या ठिकाणी नगरपालिकेला दिलेला आहे की जर 15 दिवसामध्ये नगरपालिका प्रशासनाने जर आपली कुंभकर्णाची झोप उघडून जर त्यांनी या शहराची झालेली माती जर यांनी दुरुस्त केली नाही, जर त्यांनी हे कामं केली नाही, तर पुढच्या 15 दिवसात याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊ आणि चंद्रपूर नगरपालिका बरखास्त करण्याची मागणी आम्ही राज्य शासनाकडे करू. आणि त्यानंतरही जर केलं नाही तर सर्वच्या सर्व नागरिक सामूहिक बेमुदत उपोषणावर या ठिकाणी जाणार आहे. या मोर्चात प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.